कोपरगाव शहर शिवसेनेच्या शाखा क्रमांक 5च्या वतीने आयोजित सर्वरोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या 96व्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्रमांक 5 स्वराज्य सेना व श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोपरगाव यांच्या वतीने 22 जानेवारी 2022 रोजी मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन हनुमान मंदिर हनुमाननगर या ठिकाणी करण्यात आले. या शिबिरामध्ये बीपी शुगर, ईसीजी तपासणी, मोफत औषध, टुडी इको, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास अशा विविध आजारांवरील मोफत तपासणी शिबिरामध्ये उपस्थित असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख कलविंदर दडियाल, माजी शहरप्रमुख भरत मोरे, अस्लम शेख, शाखाप्रमुख योगेश उशीर, विशाल झावरे, बाळासाहेब साळुंके, निलेश पवार, अक्षय सोळसे, गौरव रोकडे, अभिषेक भारस्कर, सनी धीवर, राहुल आवारे, किरण सोळसे, वाल्मिक आवारे, सुरेश पंडोरे, मनोज उशीर, काशिप शेख, सुरेश सरदार यांच्यासह शिबिरासाठी आलेले नागरिक आदी उपस्थित होते. हिंदुस्थानातील प्रत्येकाच्या हृदयातील हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचं स्थान आजही आहे. आज त्यांची 96वी जयंती, त्यानिमित्तानं कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने उत्तर नगरचे जिल्हा प्रमुख माननीय राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या हनुमाननगर मधील परिसरातील शिवसैनिक आणि आमचे शहर प्रमुख यांनी मिळून गेल्या 7-8 दिवसापासून या कार्यक्रमाचं नियोजन केलं. कारण आज जर आरोग्य तपासणी करायची असेल, डोळे तपासणी करायची असेल किंवा शारीरिक कुठली तपासणी करायची असेल तर 300 ते 400 रुपये दवाखान्यात मोजावे लागतात. तपासणी झाल्यानंतर 300-400 रुपये पुन्हा औषधासाठी मोजावे लागतात. पण शिवसेनेच्या माध्यमातून जसं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी आणि गोरगरिबासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर येऊन काम करा, त्याच उक्तीनं त्याच पद्धतीने आजही आप शिवसैनिक त्याच पद्धतीनं काम करतोय. आज या स्लम एरियामध्ये, गोरगरीब एरियामध्ये शिवसेनेनी शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज आरोग्याचं शिबिर घेऊन आतापर्यंत एक तास चालू झाला कार्यक्रमाला होऊन 80 ते 90 लोकांनी केस पेपर फाडून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. नक्की संध्याकाळपर्यंत शेकडो हजारो लोक या शिबिराचा लाभ घेतील. मी पुन्हा लोकांना आवाहन करतो की या शिवसेनेच्या शिबिरात येऊन आरोग्य आपलं आरोग्याचं निदान करून घ्या. निश्चित दवाखान्यात जाण्यापेक्षा आणि उगाच खर्च करण्यापेक्षा शिबिराचा लाभ घ्या मी अशी विनंती करतो. आणि उद्या 23 जानेवारी शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त समस्त या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला मी त्यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद. आज 23 जानेवारी 2021 तमाम हिंदुस्थानांच्या हिंदूंच्या हृदयात राहणारे माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 96वी जयंती, या 96व्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहर शिवसेनेने माननीय उत्तर नगरचे जिल्हाप्रमुख माननीय राजाभाऊ झावरे, तसेच आपल्या कोपरगाव विधानसभा संघटक असलमबाई शेख, तसेच आपले माजी शहरप्रमुख भरतभाऊ मोरे, तसेच आमचे संपर्क प्रमुख उदयजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिवसेना एक चांगल्या रीतीने वाटचाल करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे साहेबांचं शिवसेनेचं जे ब्रीद आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण, त्या ब्रीद वाक्याला अनुसरून आम्ही ह्या आज आमच्या शाखा क्रमांक 5 कोपरगाव शहर शिवसेनेचे शहर समन्वयक म्हणून ज्यांची थोड्या दिवसापूर्वी नेमणूक झाली होती योगेशजी उशीर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या प्रभाग क्रमांक 10 सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन सगळं या शाखा क्रमांक 5 केलेलं आहे. मी एवढंच सांगतो की शिवसेनेचं काम गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी कायम करत आलेलं आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी शिवसेना कायम रस्त्यावर उतरत आलेली, ह्याच्या पुढेही ती असंच कार्य करत राहणार. उद्या साहेबांच्या 96व्या जयंतीनिमित्त ह्या कार्यक्रमाची आज सकाळी 9 उद्घाटन झालं. त्याच्यानंतर आजचा कमीत कमी 1-1.5 तास तिथे 101 पेशंटनी ह्याची आरोग्य तपासणी केली असेल. आणि शिवसेनेचे उद्याचे बरेच कार्यक्रम आहे. सकाळी 9 कोपरगावातील गोरगरिबांना ब्लँकेट वाटप आहे. 10 आपल्या बसस्टँडवर साहेबांना त्रिवार मानवंदना देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर दुपारी 2 नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीचं शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. तसेच प्रभाग क्रमांक 2 एक कार्यालयाचं ओपनिंग आहे. मी एवढं सांगेन साहेबांच्या जयंतीनिमित्त की साहेबांचे आज साहेबांची 96वी जयंती आहे. साहेबांचे विचार हे सगळ्यांच्या मनमनात आहे.
साहेब आज आपल्यापासून दुरवले गेले जरी असले पण साहेब विचारांच्या रूपाने प्रत्येक हिंदुस्थानाच्या हिंदूंच्या हृदयात कायम बसत राहतील. ह्याच्या पुढेही साहेबांच्या मार्गदर्शन म्हणजे साहेबांच्या आमचे काय चांगले काम शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी स्वराज्य सेना या शिवसेना शाखेचं गेल्या 8 ते 9 महिन्यापूर्वी आम्ही ओपनिंग केलं होतं, उद्घाटन केलं होतं. आज बाळासाहेब ठाकरे यांची 96 जयंती निमित्त या शाखेने या वर्षाचे पहिला कार्यक्रम घेतला. जी सूचना आम्ही यांना मांडली होती बा ओपनिंगच्या वेळेस उद्घाटनाच्या वेळेस बाबा 80% समाजकारण आणि 20% राजकारण, गोरगरीब जनतेसाठी तुम्ही रस्त्यावर धावून जायला पाहिजे. आज आमचे इथले शाखा प्रमुख योगेश उशीर यांनी 100% त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्या सगळ्या सहकार्यांनी आज इथं जो कॅम्प लावला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, दरवर्षी आम्ही राजाभाऊ झावरे यांच्या मार्गदर्शन गेल्या 30 वर्षापासून मुकबधीर विद्यालय ते जेवणाचा कार्यक्रम ठेवत असतो, परंतु कोरोनामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे समाज उपयोगी असे काही कार्यक्रम घ्यावा असे आमच्या राजाभाऊ जिल्हा प्रमुख यांनी आदेश दिले होते. त्यानुसार शहर प्रमुख कलविंदर सिंग दड्याल यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शिबिर घेतलं जात आहे. अनेक कार्यक्रम आहे का साहेबांच्या जयंतीनिमित्त, रांगोळी स्पर्धा असतील, आणखीन 1-2 कॅम्प आहे, रक्तदान शिबिर वगैरे, याचा सर्व नागरिकांनी फायदा घ्यावा या ठिकाणी एवढंच मी सांगतो. आणि साहेबांच्या जयंतीनिमित्त साहेबांना पुन्हा एकदा तिरुवार अभिवादन करतो. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.